आमच्या प्रयोगाचे नाव आहे मध्यवर्ती चेता संस्था। मध्यवर्ती चेता संस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांची बनलेली असते। मी त्यातील मेरुरज्जूची रचना व कार्य स्पष्ट करणार आहे। मध्यवर्ती चेता संस्था मधील सर्वात महत्त्वाचा म्हणजेच नियंत्रण करणारा भाग म्हणजे मेंदू होय। तो मानवी शरीराच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्करेमध्ये स्थित असतो। मेरुरज्जूला कशेरी स्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे आवरण असते। आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा पाठीचा कणा आहे आणि यामध्ये जो लालसर भाग दिसत आहे हा मेरुरज्जू आहे। या मेरुरज्जूच्या मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल स्तर, मेंदूमधील विविध अवयवामधील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात। मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यात मेरुद्रव्य साचतो। हा द्रव्य मध्यवर्ती चेता संस्थाला पोषक द्रव्य पुरवतो। मी तुम्हाला मेरुरज्जूचे कार्य सांगणार आहे। नंबर एक, त्वचेकडून मेंदूकडे आवेगाचे वहन म्हणजे स्पर्श केल्याचे आपल्याला जाणवते। नंबर दोन, मेंदूकडून स्नायूकडे आवेगाचे वहन म्हणजेच हालचाल जलद हालचालीवर मेंदू हा त्याचे नियंत्रण करतो। नंबर तीन, प्रतिक्षिप्त क्रियाकडे समन्वयक कार्य म्हणून कार्य करतो म्हणजे जलद क्रियावर मेरुरज्जू हा नियंत्रण करतो। या पुढील मेंदूची माहिती तन्वी सांगेल। मी मानवी मेंदू आणि त्याच्या कार्याबद्दल आणि त्याच्या भागाबद्दल काही माहिती सांगणार आहे। प्रौढ मानवी मेंदूचे वजन हे सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो 100 अब्ज चेता पेशींचा बनलेला असतो। मेंदूची डावी बाजू हे शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू हे आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करीत असते। मेंदूची डावी बाजू हे आपल्या संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार तर मेंदूची उजवी बाजू हे आपल्या कलाक्षमता नियंत्रित करीत असते। हा आहे प्रमस्तिष्क। प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो। प्रमस्तिष्क हा दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो। हा एक आणि हा दोन। मेंदूचा 2/3 इतका भाग हा प्रमस्तिष्काने व्यापलेला आहे म्हणून याला मोठा मेंदू असेही संबोधतात। प्रमस्तिष्काचे कार्य हे ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, स्मरणशक्ती, नियोजन आणि आपल्या बुद्धिविषयक क्रियांचे नियंत्रण करतो। हा जो दिसत आहे आपल्याला हा आहे अनुमस्तिष्क। अनुमस्तिष्क हा मेंदूचा छोटा भाग असून तो कवटीच्या मागील बाजूस आणि प्रमस्तिष्काच्या खाली असतो। अनुमस्तिष्काचे कार्य हे हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे आणि आपल्या शरीराचे तोळ सांभाळणे ह्या दोन मुख्य क्रिया हा अनुमस्तिष्क करीत असतो। या जो मध्ये आपल्याला दिसत आहे निळसर भाग हा आहे मस्तिष्कपुच्छ। मस्तिष्कपुच्छ हा आपल्या मेंदूचा शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून याचे पुढे असा पिवळ्या भागात जो दिसत आहे हा मेरुरज्जू, यामध्ये याचे रूपांतर झालेले असते। मस्तिष्कपुच्छाचे कार्य हे रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळनिर्मिती इत्यादी अनैच्छिक कार्यांचे नियंत्रण हा मस्तिष्कपुच्छ करीत असतो। धन्यवाद।